शेतकऱ्यांसाठी दिवसभराच्या 2 मार्चच्या आजच्या ठळक बातम्या. शेतकऱ्यांना प्रतीक्षा 2000 जमा झाले 4000 रुपये. सुखद धक्का पीएम किसान बरोबरच नमो शेतकऱ्याचा ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये. 28 फेब्रुवारीला पीएम किसान योजनेतील 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहे. सकाळी नमो शेतकरी योजनेतील 4000 देखील जमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत. 5 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर 300 कोटी, तुमच्या खात्यावर किती आले? पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेअंतर्गत जमा करण्यात आलेला आहे लाभ. साखर विकास निधीतून कर्ज पुनर्बांधणी होणार. 7 वर्षाची मुदत अडचणीतील कारखानेदार. केंद्र सरकारकडून मिळाला शेतकऱ्यांना दिलासा. रसवंती, तार, कुंपण, शिळगट व पीठ गिरणीसाठी 85% अनुदान मिळणार. लवकर अनुदान मिळण्यासाठी करा अर्ज. ई केवायसी नाही तर 4.5 हजार शेतकरी लाभापासून वंचित राहिले. पीएम किसान योजना 3,46,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम झाली जमा. नुकसानग्रस्त केळी पिकांचं माजी आमदाराकडून पाहणी. परिसरातील सायगावन, हासरवाडी, बिलदोरी, शिवंदवाडा, हसनभोर या ठिकाणी वादळासह पावसाची नुकसान झाली होती. एबीपीच्या 1,18,000 शेतकऱ्यांना 12,45,00,000 रुपयांच्या व्याजात सवलत. बीड विभागामध्ये 51 शाखा 31 मार्चपर्यंत नोंदणी करण्याचे आदेश. सीसीआयची केवळ 1% कापूस खरेदी. शेतकऱ्यांना होती नगदी पैशाची गरज. शेतकऱ्यांना फिरवले पाठ. सीसीआयला दिलासा देण्याची अपेक्षा. योजनेतून जेरॉक्स शिलाई मशीन स्क्रिकल घेतलंय मग देयक 31 मार्चपर्यंत सादर करा. समाज कल्याण विभागातर्फे अनुदान. हरभरा हळदीसह सोयाबीनची आवक वाढली. भावात मात्र वाढ होईना. शेतकऱ्यांना भाववाढीची आहे प्रतीक्षा. मार्केट यार्डात दुसऱ्या दिवशी शेतमालाची आवक सुरू. हरभरा, सोयाबीन, तूर आवक वाढली. दिवसाभर ग्रामपंचायतीवर शेतकऱ्यांचा हल्लाबोल. संतप्त नागरिकांचा 3 तास ठिय्या आंदोलन. भूमिगत कोळसा खाण परवानगी प्रकरण. जनावराच्या कानाला टँगिंग केली काय? अन्यथा जूनपासून खरेदी विक्री करता येणार नाही. दोन हजार हेक्टरवरील पिकांना फटका. या गावात अवकाळीनं झाले शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. नुकसान भरपाईची केली मागणी. आचारसंहितेच्या धास्तीने वर्क ऑर्डरसाठी कार्यालयात वर्दळ. लोकसभा निवडणूक जवळ आली. प्रलंबित कामे मार्गी लावण्याची चिंता. पंचनामे प्रति फोर संरक्षणासाठी घेतली जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव. 1,25,000 पूर्वसूचनेचे पुन्हा संरक्षण करण्याचे होते आदेश. लाखावर उत्पन्न असणाऱ्याचं कार्ड होणार शुभ्र. लखानी तालुक्यातील 244 लाभार्थ्यांची सिद्धपत्रिका शुभछिद्र पत्रिकेमध्ये परिवर्तन. 4,55,434 जनावरांचे टँगिंग पूर्ण. इयर टँगिंगसाठी बंधनकारक. टँगिंग नसेल तर पशुवैद्यकीय सेवा बंद. कोळसा उत्खननाला ग्रामपंचायतीची एनओसी. शेतकरी आक्रमक. विश्वासात न घेतल्याचा आरोप. ठराव रद्द करण्याचं मिळालं आश्वासन. जय आंबे स्वयंरोजगार सेवा संस्थेला ब्लॅकलिस्ट करा. जिल्हा युवा सेनेची मागणी. प्रशासनिक अधिकाऱ्यांना दिले निवेदन. बफर क्षेत्रातील शेतकऱ्यांना मिळणार झटका मशीन. शेतकऱ्यांना होणार लाभ. शेती पिकांचे होणार नुकसान टाळणार. साहेब आमच्या शेती व्यवसायाला आजचे दिन कधी येणार हो? अल्पत भावामुळे शेतकरी व्यतीत. शेतकऱ्यांकरिता शासनाच्या योजना मुरगजळच. 40 गावांमध्ये तालुक्यातील अवकाळीने अवकाळा. 63 गावांमधील 5,500 हेक्टर क्षेत्रातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. खान्देशातील एकमेव कृषी हवामान केंद्रावर जमले बंद होण्याचं ढग. एमआयडीकडून निधी मिळणे बंद. जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी होतंय सोयीचं. सिलिंडर अनुदानासाठी ई केवायसी आवश्यक. पातूर तालुक्यामधील 3,429 व्हिज्युअल गॅसधारक.
पीक नुकसानीचा सर्वे करून सुद्धा परतावा मिळून द्या, प्रगती शेतकरी मंडळाचे निवेदनाने केली मागणी। 800 क्विंटल कापसाची गठाण शेतकरीच करणार आता तयार। शेतकरी गटाचा पुढाकार, कापसाचे दर वाढल्यानंतर गठाणची विक्री होणार, शेतकऱ्याला येणार चांगला भाव। आंब्यासह संत्र्यांच्या गोडलाही अवकाळीचा बसणार फटका, नुकसानीचे सर्वेक्षण सुरू, केळीचा सर्वात मोठा फटका। फार्मर कप शेतकरी गट स्पर्धेत लिहा मातोळा तालुक्यातील प्रथम 5 शेतकरी गटाचे काम चांगले। अवकाळीचा तडाखा, 4067 हेक्टर क्षेत्राची हानी, चिखली तालुक्यातील 32 गावे प्रभावित, 7139 शेतकऱ्यांचं नुकसान। पीक काढणीच्या वेळी वादळी वाऱ्यासह दमदार पाऊस, भुमराळा वजर शिवरामध्ये गहू शाळ हरभरा पीक उद्ध्वस्त। पीक संरक्षणासाठी शेतकऱ्यांनी केली झटका मशीनचं जुगाड, सौर ऊर्जेचा वापर करून प्राण्यांना पळवण्यासाठी बनवलं यंत्र। अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईसाठी वडगाव पाटण येथील शेतकऱ्यांचं गुरांसह उपोषण सुरू, जुलैमध्ये खरडून गेली होती शेतजमीन। अवकाळीचा तडाखा कायम, नुकसानीची मदत कधी मिळणार, शेतकरी मोठ्या प्रमाणात हातबल। लोकसभेला 1200 3 लाख जण करणार मतदान, 12009 मतदारांच्या बोटाला यंदा प्रथमच शाई लागणार, प्रशासकीय तयारी अंतिम। बदलत्या हवामानाने उत्पादनामध्ये मोठी घट होण्याची शक्यता, गहू शेतकऱ्यांना मालामाल करणार का, सध्या गहू 3200 रुपये प्रति क्विंटल। अवकाळी गारपीटाचं तत्काळ पंचनामे करण्यात यावे, आमदार सुहास कांदे यांनी केलं सरकारकडे मागणी। शेतकऱ्यांना प्रत्यक्षात 2000 जमा झाले, फक्त 4000 रुपये, दोन्ही योजनेचे पैसे खात्यावर येणार, सुखद धक्का। पीएम किसान बरोबरच नमो शेतकऱ्याचाही शेतकऱ्यांना रक्कम मिळणार। कांदा निर्याती निर्णयाचे भिजते घोंगडणे कायम, अधिसूचनेच्या गोंधळामुळे शेतकरी निर्यातदार अडचणीत, अनेक ठिकाणी कांद्याचे बाजारभाव 1500 रुपये प्रति क्विंटल।